नमस्कार, मी रोहिणी। द्वारका माय किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण आंब्याचा रवा केक बनवणार आहोत। खूप छान, मस्त, टेस्टी आणि एकदम सॉफ्ट जाळीदार असा केक होतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे एक आपण आंबा घेऊन त्याची वरची सालं काढून त्याच्या आतल्या घराची प्युरी करून घेतलेली, आणि ती प्युरी करत असताना आपण 2 ते 3 चमचे दूध टाकून घेतलं होतं त्याच्यामध्ये। इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे, 1/2 वाटी पिठी साखर। तुम्ही घरातील कुठलीही वाटी घेऊन मेजरमेंट घेऊ शकता। 1/2 वाटी तेल, 1 चमचा बेकिंग पावडर, 1/2 चमचा खायचा सोडा, चिमूटभर मीठ आणि 1/2 चमचा वेलची पावडर। आता आपण केकचं बॅटर बनवायला घेऊया। बॅटर बनवण्यासाठी मी इथे एक बाऊल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये हा 1 वाटी आपण आंब्याचा पल्प टाकून घेणार आहोत। इथे आपला बाऊलमध्ये हा पल्प टाकून झालेला आहे, याच्यामध्ये आपण रवा टाकून घेऊया। इथे मी 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे। जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रव्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन बारीक करू शकता आणि तो इथे वापरू शकता। आता इथे आपण 1/2 वाटी पिठीसाखर टाकून घेतलेली आणि आता आपण ही छान मिक्स करून घेणार आहोत आंब्याच्या पल्पमध्ये। आता रवा, आंब्याचा पल्प आणि साखर छान मिक्स झालेले, याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। आता इथे आपण 1/2 वाटी तेल घेतलेले आणि हे याच्यामध्ये आपण टाकून घेऊया। आता हे तेल ह्या मिश्रणामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे हे तेल आपल्याला साईडला दिसलं नाही पाहिजे, इतपत त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, इथे छान मिक्स करून झालेले। आता हे बॅटर आपण 10 ते 15 मिनटासाठी झाकून ठेवून देणार आहोत, म्हणजे जो आपण रवा वापरलेला आहे तो छान भिजतो आणि त्याच्यामुळे केक छान होतो। आता आपला रवा भिजतो आहे तोपर्यंत आपण कढई प्रीहीट करण्यासाठी ठेवून देऊया। इथे मी गॅसवरती कढई ठेवून आणि त्याच्यामध्ये रिंग ठेवून घेतलेली आणि वरती झाकून आपल्याला याला स्लो गॅसवरती ठेवून द्यायचं आहे। आता इकडे मी केक टिन घेऊन त्याला तेल लावून वरती बटर पेपर लावून घेतलेला आहे। केक टिन नसेल तर तुम्ही कुकरचा डब्बाही घेऊ शकता आणि त्याला मैद्याचं डस्टिंग करून नंतर हा केक बनवू शकता त्याच्यामध्ये। आता इकडे आपला रवाही छान भिजलेला आहे, आता आपण याच्यामध्ये बेकिंग पावडर टाकून घेऊया। इथे मी 1 चमचा बेकिंग पावडर टाकलेली, 1/2 चमचा खायचा सोडा, चिमूटभर मीठ आणि 1/2 चमचा वेलची पावडर। आता हे सर्व साहित्य टाकून आपण छान मिक्स करून घेऊया याला। याच्या अगोदर आपण आंब्यापासून बर्फी कशी बनवायची त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तुम्ही चॅनलवरती बघू शकता तो ही व्हिडिओ। आता हे सर्व साहित्य आपलं छान मिक्स करून झालेलं आहे, याच्यामध्ये आपण दूध टाकूया। इथे मी 2 ते 3 चमचे याच्यामध्ये दूध टाकून घेतलेलं आहे। आता हे दूध टाकत असताना खूप जास्त टाकायचं नाही आहे, कारण का हे मिश्रण आपल्याला जास्त पातळ करायचं नाही आहे। आता हे दूध ह्या मिश्रणामध्ये छान मिक्स करून झालेले। हे बघा, अशा प्रकारे हे बॅटर झालं पाहिजे। आता हे बॅटर आपण केक टिनमध्ये टाकून घेऊया आणि वरून त्याला थोडंसं प्लेन करून घेऊया, म्हणजे तो केक छान एकसारखा होतो। आता ह्या टिनला आपल्याला 2-3 वेळा अशा प्रकारे टॅप करून घ्यायचं आहे, म्हणजे त्यातील हवा निघून जाते आणि केक छान एकसारखा बेक होतो। आता वरून साईडला आपण थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकून घेऊया। इथे मी बदाम आणि पिस्त्याचे काप करून घेतलेले, ते टाकून घेतले। तुम्ही इथे टुटी फ्रुटीही टाकू शकता किंवा प्लेन ठेवलं तरीही चालेल। पण याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स खूप छान लागतात म्हणून मी याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि हे आपण थोडंसं असं हलकंसं प्रेस करून घेऊया, म्हणजे ते छान चिकटले जातात त्याला। आता हा केक टिन आपण गॅसवरती जी कढई प्रीहीट करण्यासाठी ठेवून दिली होती त्याच्यामध्ये ठेवून घेऊया। आता हा केक आपल्याला 35 ते 40 मिनिट बेक करण्यासाठी ठेवून द्यायचा आहे। पहिले 5 मिनटं गॅसची फ्लेम थोडी मोठी ठेवायची आणि नंतर स्लो गॅस करून हा केक बेक करून घ्यायचा आहे। आता 35 ते 40 मिनटाच्या नंतर आपण बघूया केक झाला की नाही ते। केक बेक करायला ठेवल्याच्या नंतर मी 25 ते 30 मिनटाच्या नंतर हा केक झाला का नाही ते चेक केलं होतं। आता आपण हे अशा प्रकारे केक झाला का नाही ते चेक करूया। हे बघा, हे या स्टिकला हे बॅटर चिकटलेलं नाही आहे, म्हणजे हा केक तयार आहे। केक बेक करण्यासाठी कधी कमी किंवा जास्त वेळ लागू शकतो, जशी तुम्ही गॅसची फ्लेम ठेवता त्याच्यावरती आहे। आता ज्याप्रमाणे आपण हा केक बेक झाला का नाही ते चेक केलं त्याप्रमाणे चेक करू शकता आणि नंतर हा केक तुम्ही कढई बाहेर काढू शकता। आता हा केक आपण पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे। आता याच्याकडे चाकू फिरून घेऊया, म्हणजे हा केक टिनमधून व्यवस्थित निघेल। आता एका प्लेटवरती आपण हा केक टिन उलटा करून घेऊया आणि वरून थोडंसं टॅप करून घेऊया।
हा केक अगदी सहज असा केक टिनमधून बाहेर निघालेला आहे, अजिबात चिकटलेला नाही केक टिनला. आता आपण हा बटर पेपर काढून घेऊया. खूप सहज असा हा बटर पेपर निघालेला आहे आणि अगदी सॉफ्ट असा केक झालेला आहे. हे बघा, बघू शकता तुम्ही, खूप मस्त असा केक झालेला आहे. अगदी घरगुती साहित्यामध्ये आपण हा छान असा केक बनवलेला आहे. आता हा केक आपण कट करून बघूया. कट करताना समजतं आहे की हा केक किती सॉफ्ट झालेला आहे ते. खूप सॉफ्ट, स्पंजी आणि जाळीदार असा केक झालेला आहे. आता आंब्याचा सीझन चालू आहे तर हा केक नक्की करून बघा. आणि तुम्हाला ह्या आंबा रव्याच्या केकची रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुढे जे बेल आयकॉनचं बटन दिलेलं आहे त्याच्यावरती क्लिक करा, जेणेकरून मी जे रेसिपीज अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. धन्यवाद.